उत्पन्न बाजार समितीत. हिंगणघाटची कृषी उत्पन्न बाजार समिती हे महाराष्ट्रातली अग्रण्य अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील आणि अनेक राज्यातील शेतकरी जे आहे मोठ्या प्रमाणात आपला कृषी माल विक्रीसाठी आणतात. तेव्हा वर्धा जिल्ह्यात 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात ज्या आहे निवडणुका होणार आहे, लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तापमानात जशी जशी वाढ होत आहे तशी तशी निवडणुकीच्या प्रचारात आणि रणधुमाळीत वाढ झाली आहे. त्याच अनुषंगाने आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणार आहोत. तेथे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, यावेळेस सरकारच्याबद्दल काय खंत आहे किंवा शेतमालाबद्दल शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, वर्धा जिल्ह्यात जे उमेदवार उभे आहे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे, त्या संदर्भात आपण हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन संवाद साधणार आहोत. शेतकऱ्याशी संवाद साधून म्हणजे कुणा तुल्य बल्य जे आहे लढत राहणार आहे, कुणाचा जोर मोठा राहणार आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर त्याला आपण जाऊया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे या आहे निवडणुकीसंदर्भात शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. तर त्याला जाऊया आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे शेतकऱ्याशी निवडणुकीचा संवाद साधण्याकरिता. आपण आलो आता कृषी उत्पन्न बाजार समितीत. या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्याशी मोठ्या प्रमाणात आपण निवडणुकीसंदर्भात वर्धा जिल्ह्यात जे निवडणूक होणार आहे लोकसभेची त्या संदर्भात आपण जे आहे अनेक शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. येत्या 26 तारखेला जे आहे वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे दादा, मला सांगा काय नाव आहे, कुठले आहे आपण, काय नाव आहे? हरिदास शेंगडे, कोसूरला. कोसूरला काय शेतमाला विक्रीसाठी आला होता? चेना तूर. काय काय रेट भेटला, अपेक्षित होता, अपेक्षित भाव मिळाला? अजून लिलाव व्हाच आहे. काय अपेक्षा आहे, काय रेट मिळणार? आता 12,000 रुपये 12,500 भेटायले पाहिजे तुरीचा भाव. 62-64 पर्यंत चण्याचा भाव भेटायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मला सांगा 26 तारखेला आपल्या वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुका संदर्भात आपण काय सांगणार, कुठला उमेदवार निवडून येणार किंवा कशी लढत राहणार? आता ठीक आहे, सांगू आपलं मतदान आहे 26 तारखेला आपण मतदान बजावणार आहे हे मान्य आहे. काय काय नेमका काय आपला कोल आहे किंवा आपलं काय म्हणणं आहे त्याच्या? हे ठीक आहे ना. तर काय कशी राहील हे निवडणूक, कशी राहील निवडणूक? चांगली राहणार आहे ना. म्हणजे कशी राहील, काट्याची राहील, काट्याची राहील, कोणा कोणात होणार आहे निवडणूक? कोणा म्हणजे आता रामदासजी तडस आहे, अमर काय आहे आमच्या भागातली, यांची दोघांची फाईट आहे. काट्याची अशी फाईट होणार? काट्याची फाईट होणार आहे. मला सांगा शेतकऱ्या, सरकार मोठा दावा करत आहे शेतकऱ्याला पीक विमा असो किंवा अन्य ज्या योजना आहे मोठ्या योजना शेतकऱ्या संदर्भात आहे त्या शेतकऱ्याला दिल्या, त्या योजना आपल्याला मिळाल्या का? हो, काही जणाला मिळाल्या काही जणाला नाही मिळाल्या. आपल्याला मिळाली? हो, मला पण नाही मिळाली आहे. पीक विम्याचा मोठा दावा सरकार करतो का? पीक विमा मला मिळाला नाही आहे. 1 रुपयासाठी आम्ही फॉर्म भरले, ऑनलाईन केलं, सारं केलं, पण पीक विम्याचा लाभ झाला नाही आहे. अवकाळी पाऊस आहे, अवकाळी पाऊस झाला, ऑनलाईन पण केलं, त्याच्या संदर्भात ज्या काही योजना आहेत त्याचा काहीच नाही मिळाला लाभ. इतर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणतात. आपल्याबरोबर एक शेतकरी आहे, या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे या निवडणुकीसंदर्भात आपण जाणून घ्या. दादा सांगा तुमचं नाव काय आहे, कुठे राहता? दिलीप फकीराजी भावने, सिंधी रेल्वे. काय काय शेतमाल विकायला आणला होता? शेतमाल मी आज चना तुरी सोयाबीन आणला. काय अपेक्षा होता, काय रेट मिळाला? हां, अपेक्षा अशी आहे माझी मोदी सरकारला, माझी गोष्ट का 2 मिनिटासाठी, की ज्या व्यक्ती कास्तकाराचा माल निघाला त्यावेळेस मोदी सरकारनं कापसाचा भाव 6,500 ठेवला 3 महिने, आणि 80% कास्तकाराचा माल जेव्हा व्यापाऱ्याच्या घरी गेला तेव्हा कापसाचे भाव वाढवले. का वाढवले का नाही सांगा. हे मोदी सरकारचं शोभते का ह्या गोष्टी? एक गोष्ट, 700 रुपये 1,000 रुपये क्विंटल जेव्हा सोयाबीन होतं तेव्हा 70 रुपये बॅग सुपर फॉस्फेटची होती. आज 700 रुपये सुपर फॉस्फेटची बॅग आहे, 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन आज खपून राहिलं. मोदी सरकारला माझं हेच म्हणणं आहे का, जेव्हा कास्तकाराचा माल निघते त्यावेळेस तुम्ही कास्तकाराचे भाव काऊन पाडता? आणि कास्तकाराला कसं पैशाची खूप गरज राहते, त्याच्यामुळे माल निघाल्याबरोबर विकणे आहे. आणि त्याचे नेचर कसे आहे सरकारचे, 80% कास्तकाराचा माल मार्केटले म्हणजे व्यापाऱ्याच्या घरी गेला त्याच्यानंतर भाव वाढते. आ लक्षात, माझं हे म्हणणं आहे
की अटल बिहारी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा 70 रुपये बॅग होती सुपर फॉस्फेटची, 1000 रुपये क्विंटल सोयाबीन होतं. आज 700 रुपये सुपर फॉस्फेटची बॅग आहे आणि सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहे. मग त्याच्या मान्यानं सोयाबीन 10000 रुपये क्विंटल पाहिजे म्हणतो. म्हणजे सरकारचा कसा आहे तुम्हाला सांगतो मी. उत्पा जे फॅक्टरीवाले आहे, उद्योगपती आहे, त्याचे रेट वाढवायचे. बियाणं, सल्फेट औषध आणि कष्टकारचे भाव रिव्हर्स आणायचे. मला सांगा दादा, ह्या खंता आपण बोलून दाखवल्या आहे. अबकी बार अबकी बारी आहे, म्हणजे निवडणुकीचा जो मतदान जो हक्क आपण बजावणार आहे, निवडणुकी आपला जो मतदानाचा हक्क आहे, त्या आपला हक्क आहे, त्यामुळे आपण सरकार बदलू शकतो, जनप्रतिनिधी बदलू शकतो. येणारी निवडणूक कशी राहणार आता पहा, हे मंत्र आहे आमचं. तुम्हाला काय सांगू आम्ही, कोणाला काय याचं आहे तर हे क्लिअर नाही करू शकत ना आम्ही. नाही नाही, तरी आमचा मंत्र आहे. नाही, मंत्र बरोबर आहे, तुमचं मतदान तुम्ही नाही सांगा, पण ही फाईट ही कशी होणार आहे, वर्धा जिल्ह्याची ही फाईट कशी राहणार? नाही नाही, फाईटच्या बद्दल तेवढा काही आम्ही आहोत शेतकरी आणि तुम्ही विचारून राहिले एक तर याच्याबद्दल त्याच्याबद्दल नाही का, आम्हाला शेतीबद्दल विचारा. आम्ही आमचं कर्तव्य तुम्हाला मांडलं का? 70 रुपयाची बॅग सुपर भाजी, 1000 रुपये भाव, आज 700 रुपये. शेती संदर्भात सरकारनं काय काय योजना राबवल्या, पीक विमा असो किंवा शेतकरी योजना असो, सन्मान योजना असो, मोदी साहेबांनी सारे चोर पोसले, कसं काहीच नाही भेटलं. या शेतकऱ्याला भेटल्या का या योजना? या शेतकऱ्याला योजना भेटल्या का? हे का 5-10% भेटल्या, मी भेटल्या का? कमीत कमी 80% लोकांना ह्या योजना भेटायला पाहिजे. ह्या काही योजना आहेत ह्या सगळ्या चोर पोसले, शेतकऱ्या घरी काहीच नाही आलं. सरकारचा मोठा दावा आहे शेतकऱ्यासाठी, आपण ज्या योजना राबवल्या त्या परिपूर्ण राबवल्या आहे. 1 रुपयाच पीक विमा दिला आहे, अनेक ज्या योजना आहेत. तुम्ही विचारा कोणाला पीक विमा भेटला तर सांगा, एवढ्या लोकांना मला एकटं नको विचारा, या लोकांना किती भेटलं का भेटलं विचारा, या लोकांना दाखव दाखवा का तू इकडे ह्या शेतकऱ्याला दाखव. नाही भेटला, वावरात आले चौकशी करायसाठी, उलट काय काय म्हणले देव चौकशी साठी बंडारने पाठवते, द्या म्हणे 500-600 रुपये आपल्या चहा पाण्यासाठी, मग तुमचं देतो म्हणे करून ना, देव पैसे नाही दिले तर गेले तसे. शेतकऱ्यासाठी काही योजना नाही राबवल्या, कारण त्याने पैसे दिले असते मी 500-600 रुपये तर ते माझ्या क्लेम नेत होता करून, आणि मग पैसे. शेतीला आमच्या योग्य भाव द्यायला पाहिजे, मालाला भाव पाहिजे. आम्हाला हे भीक मागे 3000 रुपये 6000 रुपये जे देते हे नको आहे आम्हाला. आम्हाला योग्य शेतीला भाव द्यायला पाहिजे. आणि मी स्वतः शेतकरी आहे, मी 3700 रुपये बॅग घेतलेली आहे सोयाबीनची, आणि 4000 रुपये आता इथे विकायला आणलेलं आहे, आणि फक्त मला 10 अपेक्षित रेट होता. माझा रेट अपेक्षित 7-8000 रुपये तरी कमीत कमी मिळाला पाहिजे, नाही 10000 पण 7-8000 रुपये तरी मिळाला नाही मिळाला. तुला कापसामध्ये केली कोंडी यांनी, प्रत्येक क्षेत्रात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कास्तकाराची यांनी कोंडी केलेली आहे. कापसाचे भाव पाडले, सोयाबीनचे भाव पाडले, खताचे भाव वाढले, फर्टिलायझेशनचे भाव वाढले, कास्तकाराच्या अन्नाचे भाव नाही वाढले. सरकार बदलणं जरुरी आहे, त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकार चांगलं होतं असं आमचं म्हणणं आहे. का त्यांनी सरकार परिवर्तन पाहिजे, बदललं बिलकुल, इच्छे जनप्रतिनिधी बदलले पाहिजे बिलकुल, सरकार बदलणे जरुरी आहे. नवीन प्रतिनिधी भेटला पाहिजे. हे चुराचे घर भरण्यासारखे आहे, आमचे घर तर पुरे खालीच झाले. कास्तकार भावच नाही तर काय, बँकेचं कर्ज भरणं नाही होऊन राहिलं, 5-5 लाख रुपये बँकेचा घेऊन नाही पिकच नाही झालं, नाही इन्शुरन्सचे भेटले, ना पूरबुडाईचे भेटले, अरे 25 रुपये एकाले भेटले, साले 25 लोकायले काहीच नाही भेटत, नाहीच भेटले. 2-2000 टाकले, 2000 पेन्शन टाकले, आमचं म्हणणं आम्हाला पेन्शन देऊच नको, आमच्या मालाला भाव द्या, आमचा हिशोब खतम झाला, आम्हाला कर्जमाफी नको देऊ, आमच्या मालाला भाव द्या, काही जरूरत नाही आम्हाला कर्जमाफीची, काही जरूरत नाही, आमच्या मालाला भाव द्या, आम्ही खुश आहोत त्याच्यात. आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आला, शेतकरी आपले जे खंत आहे बोलून जातात, शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का आम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ नाही पाहिजे, आमच्या मालाला जो आहे रास्त भाव द्या, रास्त भाव भेटला म्हणजेच आम्ही खुशाल राहू, अशी जे खंत आहे शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. आपण आलो हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत. ही कृषी उत्पन्न बाजार समिती विदर्भातली अग्रण्य कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणतात. आपल्यासोबत अनेक शेतकरी आहे, शेतकरी संवाद चालू आहे. 26 तारखेला जे आहे वर्धा जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणूक होणार आहे, त्या संदर्भात शेतकरी मला दादा सांगा, आपण कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे आपलं? माझं नाव बालू चौधरी, वडत. काय शेतमाल आणला होता आज? सोयाबीन आणलं. काय काय रेट लागला? सोयाबीनचे रेट आज 42-43 रुपये.
काय झाला आपला लिलाव झाला? लिलाव झाला. काय अपेक्षित होता रेटात? रेट कमीत कमी 5,000 रुपये भेटाले पाहिजे होते, पण खूप अंदर म्हणजे भाव नसल्यामुळे आम्ही म्हणजे कितीक दिवस थांबाजी बा, आज पैसा वगैरे काम असल्यामुळे आम्ही यावेळेस घेऊन आलो. मला सांगा, 26 तारखेला निवडणुका आहे, निवडणुकीत आपण जो अधिकार बजावणार आहे आपल्या मतदाराचा, आज यावेळेस निवडणुकीसंदर्भात आपण काय सांगणार आहे लोकसभेत? काय सांगायचं म्हणजे सांगण्याजोगत काहीच नाही. इथून 10 वर्षाच्या अगदुरे थेच परिस्थिती होती. आता 10 वर्ष झाले BJP काय आहे थेच परिस्थिती आहे. गव्हर्नमेंट कोणतंही येऊ, कास्तकऱ्याच्या हक्काचं काहीही राहिलेलं नाही आहे. काय अपेक्षित होतं सरकारकडून? सरकारकडून अपेक्षित हेच होतं का, सोयाबीनले कमीत कमी 7 ते 8 हजार भाव, कापसाले 10 ते 12 हजार रुपये भाव, चण्याले 7 ते 8 हजार भेटले का आपले? नाही नाही नाही, काहीच नाही भेटले. नाही. आता हे निवडणूक लागली आहे, 26 तारखेला आपण अधिकार बजावणार आहे, काय म्हणणं आहे? परिवर्तन घडवणार काय? परिवर्तन काय, घडून न घडून सारखंच आहे ना, त्याच्यामुळे काही नाही आहे. तसं चाललं याचं बा, 60 वर्ष त्याईनं भोगलं, 10 वर्ष झाले यायले, बदल काहीच नाही कोण्याच गोष्टीत. आपल्या होटिंगच्याले काही हॅलो राहिलेला नाही आहे. आजची कंडिशन गेल्या मे दोन पंचवार्षिकमध्ये शेतकऱ्यांना मोठा जो प्रभाव दाखवला, जे आहे परिवर्तन घडवून आणलं, तसं परिवर्तन यात घडणार नाही, काही घडण्याची काही चान्सेस नाही. शेतमालासाठी सरकारकडून ज्या योजना होत्या त्या राबवल्या गेल्या, कृषी विमा असो, पीक विमा असो, काही लाभवला नाही, काही नाही, कुठे भेटले कुठे नाही भेटले. पीक विमाचा सरकारचा म्हणणं दावा आहे का, आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयाची कृषी विमा दिला आहे, त्या संदर्भात आपलं काय? नाही नाही, आमच्या इकडं काही अजून आलेलं नाही आहे. कृषी विमा नाही भेटला? नाही नाही नाही, कृषी विमा काढला होता आपण, काढला होता पण काहीही भेटला नाही. वर्धा जिल्ह्यात मला वाटतं अवकाळी पाऊस झाला, जे आहे अनेक ज्या समस्या शेतकऱ्यावर आल्या त्या संदर्भात काही योजना ज्या राबवल्या सरकारने, 2023 मध्ये एकनाथ शिंदेने जे दिले पैसे, बस त्याच्यानंतर कोणीच काही दिलेले नाही आहे. 2023 मध्ये पूर पिढीचे समाधानकारक कास्तकऱ्याला पैसे भेटले एकनाथ शिंदेच्या काळात. आता एकनाथ शिंदे साहेब आता अजिबात त्याच्यावर कोणी बोलून नाही राहिलं. आता काही त्या गोष्टी सरकारने शेतकऱ्याचे मुद्दे ह्या निवडणुकीत घेतले आहे काही? निवडणूक घेतले आहे ना काही सर मुद्दे, पण ते त्याचा असे नेहमीच घेते, पण त्याचा काही हेच नाही आहे ना, अंमलबजावणी काहीच नाही, काहीच नाही. आणखी आपल्यासोबत एक शेतकरी आहे, शेतकऱ्याशी संवाद साधू या, शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे? आणखी एक शेतकरी आहे दादा, सांगा कुठल्या गावचे आहे, आपलं काय नाव आहे? मी ओळखतोच आहे, नरेश डफरे म्हणून नाव आहे माझं. काय शेतमाल विक्रीला आणला होता? मी सोयाबीन आणि तूर आणली होती. काय काय लिलाव झाला, काय भाव लागला? तुरीला 10,600 भेटला, चण्याचा लिलाव व्हायचा आहे. काय अपेक्षित आहे दोन्ही मालाला भाव? मालाचे भाव पडलेच आहे, चढत आहे उतरत आहे, मालाचे भाव बरोबर भेटत नाही, समाधानकारक मालाचे भाव नाही आहे. कापसाला रास्त भाव भेटायला पाहिजे होते. हो, या 26 तारखेला आपण मतदानाचा अधिकार बजावणार आहे, ही वर्धा जिल्ह्यातील निवडणूक कशी राहणार आहे? कशी राहणार का, आता सरकारला दाखवा लागेल ना कशी काय करायची आहे, म्हणून कास्तकऱ्याच्या हातात आहे निवडणूक. आता शेतकरी जे ज्या पद्धतीनं व्होटिंग करन त्या पद्धतीनं सरकारला दाखवून देईन का काय करायचं आहे, म्हणून काय शेतकरी काय आहे बा हे दाखवून देईन. म्हणजे या निवडणुकीत शेतकरी जो आहे दाखवणार आहे सरकारला का आमचा अधिकार काय काय आहे असतो, ते शेतकरी दाखवून देईन. सर शेतमालाला भाव मिळाले खूप? नाही नाही, शेतमालाचे भाव तर यावर्षी भरपूर पडले. कापूस सोयाबीनची काय परिस्थिती होती? 7,000 रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागलं साहेब. जो 12,000 रुपये खपायला पाहिजे होता तो 7,000 रुपये क्विंटलनं विकायला लागला. सोयाबीन 5,000 रुपये कमीत कमी पाहिजे होतं, ते 4,000 विकायला लागून राहिलं आहे. असे कापसाची म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्याला रास्त भाव भेटले तर भेटले पाहिजे होते. हो ना, उत्पादन खर्च जे आहे त्या उत्पादन खर्चाला एक भावच नाही भेटून राहिले. मोठ्या प्रमाणात सरकारने दावा केला कृषी योजना, ज्या योजना सरकारने राबवल्या होत्या, पीक विमा असो किंवा अनेक योजना राबवल्या होत्या, त्या तुम्हाला भेटला असं सरकारचा दावा आहे, तुमचं काय म्हणणं? नाही नाही, आमच्यापर्यंत आलेच नाही ना. पीक विमा 1 रुपया ते फॉर्म भरायला लावले आम्हाला. पीक विमा भेटला? नाही भेटला, काहीच नाही भेटला, भेटलाच नाही. भाऊने जे सांगितलं एकनाथ शिंदेच्या काळात जे भेटले सरकारले पैसे तेव्हापासून आता आहे, पण इथून 3 वर्षाच्या आधी जे पैसे भेटले 2 वर्षाच्या आधी, त्याच्यानंतर काहीच भेटले नाही, काहीच नाही भेटले, काहीच नाही भेटले. मग आता यावेळी तुमचं म्हणणं आहे का शेतकरी आपला जो आहे वजन दाखवणार किंवा मोठं हे दाखवणार, तर काय परिवर्तन होणार? काही परिवर्तन होणार नाही, हेच चालणार आहे 25-30. नाही नाही, सरकारमध्ये काय परिवर्तन होणार, कुठला उमेदवार आपण निवडून आणणार? नाही नाही, आता सांगूच नाही शकत ना मी. इथची लढत जी आहे वर्धा जिल्ह्यात कशी राहणार आहे? हे दुहेरी लढत आहे आता. कशी राहणार, काट्याची राहील? काट्याची राहणार आहे, काट्याची राहणार आहे. कुणाकुणामध्ये राहिली? रामदास तडस आहे, अमर काळे, अमर काळे आणि रामदास तडस मध्ये लढत राहील, काट्याची लढत राहील.
काट्याची लढत राहील, काट्याची लढत. एकूणच शेतकऱ्याशी आपण संवाद साधत आहोत. अनेक शेतकऱ्याचं म्हणणं आहे का ज्या योजना सरकारकडून राबवण्यात आल्या आहेत त्या योजना भेटल्या नाही, सरकारकडून अपेक्षित जे रास्त भाव होते ते भेटायला पाहिजे होती, अपेक्षा अशी अपेक्षा जी आहे शेतकऱ्यांनी बोलून दाखवत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं म्हणणं आहे का यावेळच्या ज्या निवडणुकात आहे आम्ही आमचा जो मतदानाचा अधिकार आहे चांगल्या प्रकारे बजावू अशी जे खंत आहे शेतकरी बोलून दाखवत आहे. आपण आणखी काही शेतकऱ्याशी संवाद साधूया. आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आला आहो, शेतकऱ्याशी संवाद साधत आहो. येणाऱ्या ज्या निवडणुकीत शेतकरी कुणाच्या हक्काचे राहणार आहे, शेतकऱ्याचं काय निवडणुकीच्या संदर्भात काय म्हणणं आहे, आमच्या आपल्याबरोबर आणखी एक काका आहे त्यांच्याशी संवाद साधूया. काका मला सांगा तुम्ही कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे तुमचं? माझं बंडू एकनाथजी शंभरकर, राहणार सावली सास्ताबाद. आज काय कृषी माल विकायला आला होता? आज चना आणला 40 क्विंटल, चना लागला 87 रुपये, तो चना लागायला पाहिजे 7,819 रुपये या भावाने चना लागायला पाहिजे. शेतकऱ्याला कर्ज माफ पाहिजे नाही, शेतकऱ्याला मालाचा भाव पाहिजे. आणि सरकारनं फसवणूक केलेली आहे, 1 रुपयात विमा काढून सरकारनं देशाची शेतकऱ्याची फसवणूक केली. त्यानं मंडल आयोगाकडे हे दिलंय तरी त्या विम्याचे पैसे सुद्धा भेटलेले नाही. कृषी विम्याचे पैसे भेटले आहे का तुम्हाला? नाही भेटले आहे, नाही भेटले. आमच्या माध्यमातून काय म्हणणं आहे, ह्या योजना सरकार म्हणते का दावा आहे सरकार तर आम्ही योजना राबवल्या नाही, याईनं ह्या योजना दुसऱ्याला दिल्यानं यायचा, याईनं कोठा भरलेला आहे, शेतकऱ्याचं मरणं केलेलं आहे असा माझा ठामपणानं विश्वास आहे आणि म्हणणं आहे. मला सांगा 26 तारखेला आपण मतदानाचा अधिकार बजावणार आहे. 26 तारखेला आम्ही मत कोणाला देऊ आता आम्ही ठरवू हे काही आमचे मालक नाही आहे, हे फक्त लबाड सरकार आहे. लबाड सरकाराचं आमंत्रण आम्हाला चालणार नाही. म्हणजे याच मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवणार का आपण? हा परिवर्तन घडवणार. कुठला उमेदवार निवडून आणणार? आम्ही तो वेळेवर ठरवू आणि वेळेच्या दिवशी ठरवू, तोपर्यंत नाही ठरवू. म्हणजे जिल्ह्यात परिवर्तन घडवणार काय? ज्यावेळेस 10 वर्ष जे रामदास तळत जे आहे आपले खासदार होते त्यांच्या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांनी ज्या योजना आहे किंवा त्यांच्यामध्ये समाधानी आहे का? अहो त्यानं त्यांच्या घरचं सुनतच वातावरण पाहिलं नाही होत तर बाकीच्या जगाचं का वातावरण पाहतील ते त्यांच्या सुनतं. आणि 1,24 रुपये भारतावर कर्ज होतं, आज 58 रुपये या सगळ्या शेतकऱ्यावर बोज पडलेला आहे. शेतकरी 98 रुपये शेतकऱ्यावर बोज पडलेला आहे. 24 रुपये कर्ज काँग्रेसच्या काळात होतं. शेतकऱ्याला पाहिजे होते तसे रास्त भाव भेटले पाहिजे होते का? शेतकऱ्याला पाहिजे ते बालाचे भाव भेटत नाही. रामदास स्वामी मंडळ आयोगानुसार शेतकऱ्याचे भाव केव्हाही हे देणार नाही आणि शेतकऱ्याच्या हिताचं कोणतंही सरकार राहणार नाही, हे लुटमारीचं सरकार राहणार आहे असा माझा स्पष्टपणाचा आहे. स्पष्टपणाचा आरोप जरी असला आपला तर ही निवडणूक आहे, निवडणुकीत परिवर्तन घडावं असं वाटते का आपल्याला? हा परिवर्तन व्हायलाच पाहिजे ना. एकूणच काकांना आपली खंत जी आहे शेतकऱ्याची जे खंत सरकारच्या संदर्भात आहे किंवा अन्य खासदार रामदास तळत आहे याच्या संदर्भात जे ज्या योजना सरकारकडून राबवायला पाहिजे होत्या त्या योजना शेतकऱ्यांनी राबवल्या का या संदर्भात जे माहिती आहे काकांनी दिली आहे. शेतकऱ्यांना फक्त भाव पाहिजे, रास्त भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही यावेळेस अशी मोठ्या प्रमाणात जे खंत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी बोलून दाखवत आहे. म्हणजे जे भाव सोयाबीन असो किंवा कापूस असो ज्यावेळेस विक्रीला बाजार समितीत आणला किंवा मार्केटमध्ये आणला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जे आहे सोयाबीन आणि कापसाचे रेट पडले. शेतकऱ्यांना जो मोबदला पाहिजे होता तो मोबदला भेटला नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. अनेक शेतकऱ्याकडून आपण संवाद लावतात, शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आम्ही परिवर्तन घडवू, शेतकऱ्यांनी गेल्या 10 वर्षाच्या आधी परिवर्तन घडवलं तसं परिवर्तन आम्ही घडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही अनेक शेतकऱ्यांना सांगू का परिवर्तन घडलं पाहिजे. अशी जी खंत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यावर शेतकऱ्यांनी बोलून दाखवले, प्रचंड असा आक्रोश हा सरकारच्या विरोधात शेतकऱ्याचा. कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे आम्ही अनेक शेतकऱ्यांशी जो संवाद साधला त्यावेळी दिसून आला आहे. आपण हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा लोकसभेचं मतदान होणार आहे, आपण शेतकऱ्याचे संवाद साधत आहोत. शेतकऱ्याचं या निवडणुकी संदर्भात काय म्हणणं आहे? काका मला सांगा तुम्ही कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे? मी कामठीचा आहे, मी गुणवंतराव हाडके आहे. BJP चा कार्यकर्ता आहे, पहिले काँग्रेसचा होतो पण या BJP. आज काय शेतमाल आणला होता विकायला? चना आणला. काय रेट भेटला? काय नाही, आता 58 काय अपेक्षित होता चण्याचा? अपेक्षा 60-62-65 पर्यंत अपेक्षित होते. नुकसानात गेलं का शेतात? नुकसानीत. काय म्हणणं आहे आता 26 तारखेला निवडणुका होणार आहे, सरकारबद्दल काय म्हणणं आहे, काय कुठला उमेदवार निवडून आला? बदलाचे पाहिजे, काँग्रेसचाच उमेदवार पाहिजे, 5 वर्ष दुसऱ्याला चान्स पाहिजे.
हे काही करत नाही। आपण म्हटलं का मी बीजेपीचा कार्यकर्ता आहो, तर काय म्हणणं आहे आपलं? आपलं म्हणणं या बीजेपीचा दिल्यासंबंधी न्याय तो न्याय, जो काम करतो त्याला निवडून द्यायचं। म्हणजे तुम्ही बीजेपीवर नाराज आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न जो सोडवून त्याला मतदान करा। शेतकऱ्याचे प्रश्न जे आहे या सरकारनं सोडवले नाही का? कोणते सोडवले? काहीच नाही सोडवलं। नुसते 2000 दिले, काही लोकांना दिले, काही लोकांना दिलेच नाही। सरळ दिले का? 18वा हप्ता होईल, 20वा हप्ता होय, काही काही एकदा भेटले, काही काही दोनदा भेटले। हे अमकं करा, तमकं करा, ते आधार कार्ड जोडा, ते करा। लोकांना शेतकऱ्यासाठी सरकारनं मोठ्या योजना राबवल्या, पीक विमा असो, 1 रुपया पीक विमा काढून दिला, त्या संदर्भात काय म्हणणं? काहीच नाही दिलं। मी एक आला तो विमा माहीत 400 भेटला का? काहीच नाही। त्या सरकारचा दावा आहे का पीक विमा आम्ही शेतकऱ्यापर्यंत? काहीच नाही दिलं। बंद सोयाबीनचा की मी काढला विमा, काहीच दिलं नाही। यावेळेस परिवर्तन घडवणार का आपण शेतकरी? परिवर्तन परिवर्तन बिन मी याने मतच नाही मतदान नाही करणार। नाही नाही कोणाला मतदान करणार तुम्ही? कोणाला? पंजाब पंजाब थोट वाजवते तुतारी, तुतारीला जवान माणसाला पाहिजे। जो जवान प्रतिनिधी आहे, जो परिवर्तन घडू शकते त्याने द्या, थोच थो नका देऊ। एकदा दिला दुसरा बदलवा, चालेच चालेल चालेल सर। तो का करते काम? तडस साहेबांना का केलं तुम्ही? काहीच काहीच नाही केलं, नुसतं इकडल्या तिकडे पहिलवान माणूस, शिक्षण नाही, शिक्षण नाही, काय काय केलं? त्याची सुनस तर बोंबून राहिली, त्याची सुनस तर बोंबून राहिली। मा युवा येत होतो, युवा होते म्हणतो बाबा। नाराजी आहे म्हणजे बीजेपी बरोबर नाराजी आहे तुमची? हो नाराजी आहेत, फक्कीच आहे। एकूणच आपण काकाशी संवाद साधला, काकाचं म्हणणं आहे का बीजेपीचा जे प्रश्न आहे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते सोडवायला पाहिजे होते, ते सरकारनं सोडवले नाही। यावेळेस ज्या आम्ही परिवर्तन घडवू अशी असं जे आहे काकाचं म्हणणं आहे। दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्यातील निवडणुका पार पडणार आहे। दुसऱ्या टप्प्यात निवडणुकाचे जे मतदान वर्धा जिल्ह्यात होणार आहे। आपण हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलो, तिथे आपण जे शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत, त्यांना निवडणुकी संदर्भात काय वाटते, काय म्हणणं आहे त्यांचं, कशी लढत राहील? मला दादा सांगा तुम्ही कुठल्या गावचे, काय नाव आहे? माझं नाव मंगेश गुणंतराव हाडके, कामठी राहणार, कामठी वर्धा जिल्हा, कामठी तहसील वर्धा साहेब। पण ह्या काय काय कृषी माल आणला होता? मी चेना आणला होता मार्केटमध्ये। काय काय रेट गेला? जातच आहे अजून, बहुतेक 57-58 देईन खूप झालं होतं, कारण की कष्टकऱ्याचे भाव खूप पडले आहे, कारण की 63 वर तर चेना आज 57 आलेला आहे। काय अपेक्षित होतं रेटात? आज 61-62 अपेक्षित होती बघ चेन्याचे रेट, पण नाही भेटला। नाही भेटला, नुकसान झालं? नुकसान तर खूपच झालं, कष्टकऱ्याच्या भावात नुकसान होणारच होतं। मला सांगा 26 तारखेला जे आहे आपल्या वर्धा जिल्ह्यातील निवडणुका पार पडणार आहे, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? कुठला प्रतिनिधी निवडून येईल, आपल्याला काय वाटते? बहुतेक आम्हाला वाटते का अमर काय यायला पाहिजे, कारण की युवा नेता आहे आणि 1 वेळा चान्स द्यायला पाहिजे ना आपण। एकच एक एक आमदार खासदार असल्यामुळे तर त्याला चान्स नाही द्यायला पाहिजे। काय अपेक्षा होत्या खासदार तडस यांच्याकडून? काही नाही, शेतकऱ्याचे भाव रस्ते येते लय समक्ष भेटले, भाव भेटले शेतकऱ्याला? कुठं भेटते भाव? काहीच नाही भाव भेटत शेतकऱ्याने। तुम्हाला असं वाटते शेतकरी म्हणून काही यावेळेस परिवर्तन व्हावं? हो व्हावं ना, कारण की शेतकऱ्याचे संकटाचे दिवस आहे, कारण की पाणी पाऊस येते सर्व शेतकऱ्याला मारत असते, आणि व्यापारी लोकसुद्धा शेतकऱ्यालाच मारत असते। अवकाळी पाऊस झाला, त्याच्यानंतर पीक विमा झाला किंवा अन्य ज्या योजना आहेत ह्या सरकारकडून राबवल्या गेल्या त्याबद्दल मोबदला भेटला? नाही नाही काहीच नाही भेटला। पीक विम्या 1000 रुपयेसुद्धा नाही भेटले तो PM मोदीचे जे पैसे आहेत ते सुद्धा आम्हाला भेटत नाही। तर PM मोदीचे जे पैसे 2000 होते ते किसान योजनेचे पैसे भेटले? नाही भेटले। सरकार मोठा दावा करतो का शेतकऱ्याला पीक विमा भेटला, जे पैसे आहे ते भेटले? नाही भेटले, काहीच नाही भेटत, फक्त ज्याला कोणाला भेटतं ना कोणाला नाही भेटत। विमा अजून मिळाला काय? काय सरकारचा दावा सरकारनं केला तो खरा आहे? नाही आहे खरा। मग आज जे निवडणुका होणार आहे याच्यात आपण शेतकरी म्हणून मोठं परिवर्तन घडवणार आहे का? हो घडवणार आहे, आम्ही युवा नेत्याला निवडून देणार आहोत। कशी कशी निवडणूक राहिली यंदा? BJP खरं नाही पण काँग्रेसला होऊ शकते, लय सपोर्ट होऊ शकते काँग्रेसला। रामदास तडस जे आहे खासदार म्हणून कसे राहिले 10 वर्ष? 10 वर्षात काहीच नाही, बस आपलं घर खिशे भरले, बाकी काय केलं दुसरं? काहीच नाही केलं? नाही नाही काहीच नाही केलं। शेतकऱ्या संदर्भात जे योजना होत्या त्या सरकारकडून राबवल्या गेल्या चांगल्या प्रकारे? नाही नाही काहीच नाही केलं, कारण की कधी तर त्यांना गावंसुद्धा नाही पाहिलं 5 वर्षात, कधी गावात समीक्षा नाही, काही नाही, कधी रोड नाही, काहीच नाही, काय केलं शेतकऱ्यासाठी? काहीच नाही केलं। पांदन रस्ते झाला, विद्युत झाला, ह्या सिंचन झाला, ह्या हे प्रश्न मार्गी लागले? नाही नाही काहीच नाही केलं। सिंचनासाठी काही मोठं काम झालं? नाही नाही काहीच नाही झालं।
काहीच नाही झालं, नाराज आहे, नाराज आहे, परिवर्तन घडणार काय? घडणारच, जरूर घडणार, घडलंच पाहिजे. आपल्याबरोबर युवा शेतकरी होते, यांचं म्हणणं आहे का परिवर्तन जे घडलंच पाहिजे. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, त्यांचं म्हणणं काय मला दादा सांगा, या निवडणुकीसंदर्भात आपल्याला काय वाटते? तर निवडणुकीसंदर्भात आता समोरून जे आहे बाकी जे प्रश्न मोदीकडले वाटते लोकांचं डेव्हलपमेंट, बाकी लोकांचं जे आहे ते, पण कास्तकाराकडं समजा नाराजी आहे त्यांची. ह्या निवडणुकीत आम्ही पाहतो आहोत शेतकऱ्याचे कुठलेही प्रश्न येत नाही आहे. नाही नाही, कोणीच शेतकऱ्याचा प्रश्न कोणीच मांडत नाही आणि शेतकऱ्याकडून कोणीही बोलत नाही. काय म्हणणं आहे शेतकरी म्हणून आपलं या निवडणुकीत? वर्धा जिल्ह्यात जे आहे 26 तारखेला मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात, शेतकरी म्हणून आपण काय निवडणुकीत कशी भूमिका निभावणार आहे? आता शेतकरी म्हणून तर शेतकरी तर एकही एका ठिकाणी येऊ शकत नाही. आज माझ्याकडं आज अर्धे राहते BJP कड, आधी आपल्या त्या काँग्रेसकड, त्याच्यामुळे शेतकऱ्याची एकी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याचा कोणतीच समस्या कोणी सोडवू शकत नाही, कारण का शेतकरी हा एकत्र ठिकाणी येऊच शकत नाही. तुम्हाला या निवडणुकीत असं वाटते का शेतकऱ्याने एकत्रित येऊन एका कुणाला तरी तरच काहीतरी तुमची शक्ती बनू शकते? शेतकऱ्याला का म्हणणं आहे आमच्या माध्यमातून शेतकऱ्याला कुठला संदेश देणार तुम्ही? आता शेतकऱ्याला संदेश द्यायसाठी तर आपण साधारण माणूस तर देऊ शकत नाही, त्याच्यासाठी युवा नेता निवडणं जरुरी आहे. आपल्या कास्तकाराचा शेतकरी संघटना बनवणं जरुरी आहे, त्याच्यानंतरच काहीतरी ते घडू शकते. म्हणजे यावेळेस वर्धा जिल्ह्यात परिवर्तन व्हावं असं वाटतं? हो, व्हायला तर पाहिजे पण होऊ शकत नाही हे माझं मत आहे, कारण का एकी जतपर्यंत बसू शकत नाही शेतकऱ्याची तिथपर्यंत काही होऊ शकत नाही. आता पीक विमा काढा, पीक विमा काढा, आणि पीक विमा मिळाला नाही लोकांना, मिळाला का शेतकऱ्याला? तर कोणी या शेतकऱ्याने उठाव घेतला का एखाद्या तरी? कोणी तुम्हाला पीक विमा मिळतं नाही लागेल तर PM किसान मोदीचे पैसे जे आहे हे जमा झाले 2000 रुपये आणि उपमुख्यमंत्र्याचे 2000 रुपये आहे जे तेही जमा झाले. त्या पैशात समाधान आहे का आपल्या 4000 रुपये? समाधान त्याच्यात कसं समाधान राहील, मिळाले हे सांगायचं, पण जे शेतकऱ्याला भाव पाहिजे ज्या कापसाले शेतकऱ्याच्या मुख्य म्हणजे मुख्य ज्या मागण्या आहे भाव, भाव शेती शेतमालाला भाव जरुरी आहे. शेतमालाला भाव सरकार, जे तुम्ही पीक विमा जो काढला शेतकऱ्याचा ह्या विमा भेटणं जरुरी आहे, तो मिळाला नाही कोणाला. शेतमालाला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचे भाव मिळायला पाहिजे होते तेव्हा शेतकरी समृद्ध होईल असं वाटते आपल्याला. हा, भाव जर मिळाला तर शेतकरी समृद्ध राहीनच ना, त्याची मनस्थिती चांगली राहील. भाव मिळाला शेतकरी कोणताही आपला खुश होणारच, भाव जर नाही मिळाला तो नाराज होणारच आहे. आता काल समजा का चण्याचे भाव होते 63 पर्यंत, आज 57 जाऊन राहिले 55-57, तर नाराज होणारच का नाही कास्तकार? म्हणजे नुकसान झालं, नुकसान झालं तर मग परिवर्तन घडवणार? हा बाबा, परिवर्तन दादा घडवणारच आहे, तो काही प्रश्न नाही. घडवायला पाहिजे कास्तकारानं, पण कास्तकार घडू शकत नाही माझं मत आहे, कारण का जिथपर्यंत तुम्ही एकी किंवा आपल्या शेतकऱ्याचा युवा नेता बनवत नाही तिथपर्यंत तुमची हात तिथपर्यंत जात नाही. आपलं मतदान कोणाकडे राहील आता ते ठरवा लागेल ना, आता सध्या तर नाही सांगू शकत. आपण म्हणता परिवर्तन घडवणार आहे, हो, कारण का 47 वर्ष काँग्रेसही होती, आता BJP किती वर्ष राज चालवते? तर एकूण सरकारच्या ज्या योजना होत्या त्या राबवल्या गेल्या नाही, सरकारबद्दल आपल्यामध्ये नाराजी आहे असं म्हणणं स्वाभाविक आहे. हो, कास्तकऱ्याला भाव नाही भेटला तर कास्तकऱ्याचा नाराजी आहे हे कोणालाही दिसून येत. एकूणच आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत, अनेक शेतकऱ्याचे संवाद साधत आहोत. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का सरकारच्या कृषी योजना ज्या आहेत त्या राबवल्या नाही गेल्या, शेतकऱ्याला पीक विमा असो का शेतकऱ्याच्या मालाला जो भाव पाहिजे होता तो माल भेटला नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का यावेळेस परिवर्तन घडवू अशी जे खंत आहे शेतकरी बोलून दाखवत आहे. आपण अनेक आणखी शेतकऱ्याशी संवाद साधूया. आपण आलो इंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत, अग्रण्य अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथे मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्रीकरिता शेतकरी जिल्ह्यातून नाही तर तालुक्यातून आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा येतात. त्यावेळेस आपण वर्धा जिल्ह्यात जे आहे 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात ज्या निवडणुका पार पडणार आहे, दुसऱ्या टप्प्यात जे आहे मतदार आपला अधिकार बजावणार आहे. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, तरुण शेतकरी आहे, त्यांच्याशी भेटूया, त्यांचे संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे. काका दादा सांगा तुमचं नाव काय आहे, कुठल्या गावला राहता? दीपक बाबाराव महाले, कोसुरा. कोसुरा, काय आज कृषी मंडीत काय काय आणलं होतं विकायला? मी सोयाबीन आणलं. काय रेट लागला? रेट लागायचा सहज. काय अपेक्षित आहे रेटात? आज काही नाही, 4.5-5 पर्यंत आहे. गेले दोन वर्ष झाले सोयाबीनला भाव नाही. आम्हाला 2000 देते, कर्जमाफी करतो म्हणते, हे सरकार काहीच करत नाही. दुसरी गोष्ट, परिवर्तन होणं आवश्यक आहे. कृषी योजना ज्या सरकारकडून राबवल्या गेल्या त्याबद्दल समाधानी आहे का? पीक विमा असो किंवा शेतकऱ्याला नुकसान जो पाणी पावसात नुकसान झालं, कास्तकऱ्याला पाणी याची नुकसान झाली त्याची मिळाली नाही, विमे केले काही मिळाले 2000-4000, 10000,
त्याच्यावर तर पैसे आले नाही. आणि गेले 2 वर्ष झाले सोयाबीनले भाव नाही आहे, कापसाले भाव नाही आहे, आणि मालाच्या भावाला काही किंमत नाही. म्हणजे आता 2 वर्षाच्या अगोदर 10,000 कापसाले भाव होता, मागचे यंदा 7,000, मागचे 8,000. व्यापाऱ्यापाशी माल गेल्यावर मालाचे भाव वाढले. मला सांगा, 26 तारखेला जो आपण निवडणुकीचा अधिकार बजावणार आहे, त्यात काय करणार आहे? म्हणजे नेमकं कुणाला मतदान देणार आहे? आपल्या इथं जे दिग्गज अमर भाऊ काळे आहे आता काँग्रेसचे, तडस साहेब काम नाही, काँग्रेस तडस साहेबांनी काहीच काम नाही केलं. कुठले कामं जे आहे तडस साहेबांनी करायला पाहिजे होते? हां, गावाचा विकास, रोड, गावात येऊन म्हणजे त्याची काही समस्या आहे का ते सोडवणे, असे बरेच काही कामं आहे जे रणजितदादानं केले, तेवढे तडस साहेबांनी केलेले नाही आमच्या सर्कलमध्ये. तडस साहेब आले होते, तुम्हाला भेटले कधी? नाही, कधीच नाही. तुमच्या गावात आमच्या कार्यकर्त्या ते BJP चे जे आहे, फुकट पिंपळकर, यांना मी म्हटलं की तुम्ही BJP चे कार्यकर्ता आहे, फक्त तुम्ही नाल्यापुरते आहे का नाल्याच्या पलीकडले आहे? आपल्या तडस साहेबांनी आपल्या गावात का केलं? काहीच नाही केलं. आमच्या रणजित दादानं सर्कल बनवलं पूर कानगाव, तर आम्ही दादाच्याच मतानं मतदान करू काँग्रेसला. म्हणजे यावेळेस जे जिल्ह्यात आहे लोकसभेत परिवर्तन घडणार का असं वाटते का तुम्हाला? घडलंच पाहिजे, घडणार. हे ही जे फाईट आहे लोकसभेची 26 तारखेची कशी राहील? फाईट जोरदार राहणार आहे, कारण लोकाले जास्त दिवस एक माणूस जमत नाही. 5 वर्ष गावातला सरपंचसुद्धा जमत नाही तर वरचं जमन का? याच्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. आजकालचं जे मतदान आहे हे सांगायची गरज नाही कोणाला. मोदीचा एक नारा आहे 400 पार, त्या नाऱ्याबद्दल आपण काय बोलणार? त्या नारा देऊ शकते ते, पण तेवढं होऊ शकत नाही. जे 400 पार मोदी सरकार होणार नाही, नाही इस बार नाही होऊंगा. शेतकरी म्हणून शेतकऱ्यासाठी काय म्हणणं आहे आपल्या आमच्या माध्यमातून? कुठला संदेश शेतकऱ्यांना द्या निवडणुकीच्या दरम्यान? या दरम्यान असं करायला पाहिजे, जर काँग्रेसचं सरकार जर आलं तर काहीतरी परिवर्तन घडू शकते, नाही BJP जर आलं तर काहीच होऊ शकत नाही. कारण रामदास तडसला फोन जेव्हा गेला, एका कास्तकारानं फोन केला आणि त्यांना विचारला प्रश्न की आमच्या सोयाबीनला भाव नाही, तुम्ही लक्ष का नाही देत? तडस साहेबांनी सांगितलं आमचं सरकार आहे, आम्ही बोलू शकत नाही. आम्हाला न्याय व्हावा तिथं बोलायला, आम्ही बोलू शकतो तिथं. 6,000 सोयाबीन 2 वर्षापासून 4,500 जाते, का पोडून राहिलं? काहीच नाही पोडून राहिलं. तुमचा जो खासदाराचा जो पगार 1 लाख आहे, तो 50 किंवा 70 येत नाही, 1,20,000 होईन, 1.5 होईन, 2 होईन. कर्मचाऱ्याचे जे पगार आहे हे 50,000, 70,000, 80,000, 90,000 होईल. पण कास्तकऱ्याचा असा माल आहे का जो 6,000 सोयाबीन 4,000 येते. म्हणजे रास्त भाव जे आहे शेतकऱ्याला भेटायला पाहिजे होता, ते नाही आहे असं म्हणणं आहे आपलं. म्हणजे त्या मालाची किंमत नाही आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या जो मोबदला पाहिजे कास्तकऱ्याला, म्हणजे समजा आता 6,000 भाव होतो तर हे 6.5, 6.25, 7 झाला पाहिजे. 6 सोयाबीन 4 येते आणि हो 3,000 माल खरीदला जातो. शेतीला आपण जो पैसा लावतो तो पैसा या हंगामात निघाला? निघते, पण जेवढं प्रॉफिट पाहिजे आपल्याला तेवढं मिळत नाही. या प्रॉफिटमध्ये आपण जे घर आहे, शिक्षण आहे, मुलांचं शिक्षण आहे, आरोग्याच्या दृष्टी आहे, ह्या कशा चालवतात? करू शकतो आपण तेवढं ॲडजस्टमेंट, कारण स्वतः राबलं तर शेती, पण जे प्रॉफिट मिळाले पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे समाधानकारक जो भाव मिळाला पाहिजे होता, जो पैसा मिळाला पाहिजे भावभाजी, तो मिळाला नाही. हां, मिळाला नाही. एकूण नाराजी आहे शेतकऱ्यांची? नाराजी आहे. आणि तुम्ही प्रत्येक कास्तकऱ्याला जर विचाराल तर कोणाच्या चेहऱ्यावर तरतरी आहे का विचारावर घ्यायला? एवढे माल आणले तर कापसाचा जो पैसा आणि सोयाबीनचा भरपूर 2 पीक मेन आहे, आणि त्याच मालाला मेन भाव नाही आहे. तुरीचे भाव आहे 13,000, 12,000, कोण्या कामाचे 10,000 लागते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मुख्य पीक सोयाबीन आणि कापूस आहे, कापूस आहे, याला मिळायला पाहिजे मेन भाव पाहिजे. एकूणच आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो, अनेक कास्तकऱ्याशी आपण संवाद साधला आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का जो मूळ दो नफा आहे आम्हाला सोयाबीन आणि कापसामध्ये मिळते, त्यावेळेस सोयाबीन आणि कापसाचे जे रेट पाहिजे होते ते रेट आम्हाला मिळाले नाही. त्याच्यामध्ये रेट म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आम्हाला रास्त भाव मिळाले, 2,000 रास्त भाव भेटले तर आम्ही सुखी आणि संपन्न होऊ, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आम्हाला सरकारचे पैसे 2,000 रुपये कृषी विमा असो किंवा कुठल्याही योजना नको असू नाही पाहिजे, पण आमच्या शेतीच्या मालाला भाव द्या अशी जे खंत आहे किंवा अशी मागणी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. आपण आदल होतो हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत. हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला. येणाऱ्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका होणार, त्या संदर्भात
शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्याचा कुठला उमेदवार निवडून येईल किंवा या या निवडणुकीत शेतकरी कुठला कुठल्या उमेदवाराला मतदान देणार, कुठल्या उमेदवाराकडे शेतकऱ्याचा जो कौल राहणार तो कौल जाणून घेतला. अनेक शेतकऱ्याशी आपण संवाद साधला, शेतकऱ्याशी संवाद साधताना शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की यावेळेस शेतकरी शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ज्या योजना राबवण्यात आल्या त्या योजना सरकारपर्यंत पोहोचल्या नाही. महत्त्वाचं म्हणजे एक रुपयात पीक विमा ही योजना सरकारची जी आहे त्या योजना ज्या आहे शेतकऱ्यांना भेटल्या नाही. शेतकऱ्याचे मोठा आक्रोश सरकारच्या विरोधात आहे किंवा जे शेतमालाला शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का शेतमालाला आम्हाला ज्या योजना आम्हाला नको, आमच्या शेतमालाला रास्त भाव जे आहे सरकारकडून मिळाले तरच आम्ही जे आहे कृषी संपन्न होऊ अशी खंत जे आहे शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्या आम्ही जो ज्या संवाद साधला तो वर्धा जिल्ह्यात जो आहे जे उमेदवार आहे त्यांच्या संदर्भातही आम्ही मोठ्या प्रमाणात जो संवाद साधला त्या संवादातून एकच जाणून आलं आहे की शेतकऱ्याचा मोठा आक्रोश आहे सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी जे आहे परिवर्तनाची अशी एक लाट आम्ही निर्माण करू अशी असे अनेक शेतकऱ्यांनी आपले म्हणणे बोलून दाखवलेले आहे.